पायात पादत्राणे घालून फिरत नाहीत. आम्ही विचारतो भिडे गुरुजी संडासला काही चंद्रावर जातात का मंगळावर जातात? कोरेगाव भीमा या ठिकाणी तणावग्रस्त आणि संतप्त वातावरण होता. हे महाराष्ट्राच्या गृह खात्याला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती नव्हतं का? 29 डिसेंबरला वडूबुद्रुक या ठिकाणी तणावग्रस्त वातावरण निर्माण झालं होतं. 1 जानेवारीला महाराष्ट्रातील सगळे बहुजन बांधव अभिवादन करण्यासाठी कोरेगाव भीमा या ठिकाणी येणार होते. 2-3 दिवस तणावाचं वातावरण होतं. देवेंद्र फडणवीस यांनी त्या घटनेकडे गांभीर्यानं का पाहिलं नाही? हेडे गुरुजी आणि एकबोटे यांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी का आले आणि त्या ठिकाणी जी दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली, त्या दंगलग्रस्त परिस्थिती निर्माण झाली त्या पाठीमागचं कारण तुम्ही पहा. त्या ठिकाणी कोरेगाव भीमा या ठिकाणी राहुल फटांगडे नावाचा एक मराठा तरुण सुद्धा धरातृती पडला. त्या मुलाच्या हत्येमध्ये सुद्धा भिडे आणि एक मोठ्याचा हात आहे, त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. बांधवांना आणि भगिनीनो, भिडे गुरुजींना अजून अटक झालेली नाही. सुमारे 2.5 महिने झालं भिडे गुरुजींना अटक नाही. ज्यांनी महाराष्ट्राचं वातावरण कलुषित केलेलं आहे, कोणत्याही क्षणी क्षणी महाराष्ट्रामध्ये हिंदू मुसलमान दंगल होईल, कोणत्याही क्षणी मराठा वर्सेस दलित दंगल निर्माण होईल, अशी परिस्थिती भिडे गुरुजींनी महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेली आहे. तरी सुद्धा महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस भिडे गुरुजींना अटक करत नाहीत. त्यामुळे भिडेंना अटक केली पाहिजे. भिडेंना अजून सुद्धा अटक होत नाही आणि देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी भिडेला अटक करत नाही. म्हणजे देवेंद्र, नरेंद्र आणि भिडे गुरुजी एकाच वैचारिक परिवारातून आलेले आहेत. त्यामुळे जोपर्यंत भिडे गुरुजींना अटक होणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील मराठा, बौद्ध, ओबीसी सगळा समाज खांद्याला खांदा लावून या सरकारचे विरुद्ध लढेल आणि भिडे गुरुजींना ज्यावेळेस अटक होईल त्याच वेळेस आम्ही शांत बसू. साहेब, आमच्या सभा उभारण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो, वाईला गेलो, शिरवळला गेलो, साताऱ्याला गेलो, कराडला गेलो, गेल्या महिन्यामध्ये केळगाव या ठिकाणी माझी सभा होती. भिडेचे गुरुजी कॅन्सल, कारण गुरुजी हा शब्द खूप चांगला आहे आणि गुरुजी हा शब्द भिडेनी बदनाम केलेला आहे. जसं संभाजीराव बदनाम केलं तसं गुरुजी सुद्धा नाव बदनाम केलेलं आहे, त्यामुळे त्यांना गुरुजी म्हणायचं रद्द. आज 26 मार्च आहे, 2.5 महिने झालं भिडेला अजून अटक झालेली नाही. 29 डिसेंबर ते 1 जानेवारी पर्यंत देवेंद्र फडणवीस यांचं रेकॉर्ड महाराष्ट्र सरकारच्या पोलीस खात्याने तपासलं पाहिजे, कारण देवेंद्र फडणवीस यांचा सुद्धा हात या दंगलीमध्ये आहे. भिडे गुरुजीला ते अटक करत नाहीत, भिडे गुरुजीला ते पाठीशी घालतात आणि भिडे गुरुजीला अटक करू नये म्हणून सगळी यंत्रणा देवेंद्र फडणवीस यांची प्राप्ती आहे. त्यामुळे भिडेला अटक झालीच पाहिजे आणि भिडेला जर अटक नाही झाली तर त्याची जबाबदारी म्हणून गृहमंत्री म्हणून महाराष्ट्र पोलीस खात्याने देवेंद्र फडणवीसांशी सुद्धा चौकशी केली पाहिजे, कारण हा महाराष्ट्र आपल्याला फिरवू द्यायचा नाही. महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आहे, महाराष्ट्राची शांतता धोक्यात आहे, आपल्या देशाचं संविधान धोक्यात आहे, आपल्या देशाची लोकशाही धोक्यात आहे. लोकशाही वाचवायची असेल आणि आपल्यामध्ये